बीडच्या नारायणगडमध्ये जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय. जरांगेंच्या रायगड दौऱ्यावेळी जागोजागी त्यांचं स्वागत होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नारायणगडमध्ये मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. शिवरायांना अभिवादन करण्यासाठी जरांगे हे रायगडकडच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आणि आता जागोजागी मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. महिलांकडून त्यांचं औक्षणही करण्यात येत आहे. तरी दृश्य आहेत बीडच्या नारायणगडमध्ये. नारायणगडमध्ये मनोज जरांगे दाखल होताच त्यांचं महिलांनी औक्षण केलंय आणि त्यांचं जोरदार स्वागतही करण्यात आलंय. आणि तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, मनोज जरांगे हे आता रायगडच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि जागोजागी त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. कसा त्यांचा हा दौरा असणार आहे? त्याची आंतरवाडी सराटीतून या ठिकाणी मनोज जरांगे निघालेले आहे. आंतरवाडी सराटी तिथून बीड आणि बीड मधून मग पुणे आणि पुण्यातून मग रायगड असा हा दौरा आहे. आज रायगडमध्ये मुक्काम करून ते उद्या किल्ले रायगडला शिवबांचं दर्शन घेणार आहे. सध्या ते बीड जिल्ह्याच्या पुखरी या गावात आलेले आहे. जर या गावाची परिस्थिती आपण पाहिली, गावात संपूर्ण रस्त्यावरती गावामध्ये रांगोळी काढण्यात आली आहे आणि घराघरांमध्ये महिलांकडून त्यांचं ऑक्शन करून या गावामध्ये स्वागत करण्यात येत आहे. तर तरुणाई मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतात. धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर आपण हे दृश्य बघतोय. बीडच्या नारायणगडमधली ही दृश्य आहेत. मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि यानंतर आता ते रायगडच्या दिशेनं पुन्हा रवाना होणार आहेत. आज मनोज जरांगे पाटील हे रायगड किल्ल्यावर दाखल होणार आहेत आणि उद्या शिवरायांसमोर नतमस्तक होऊन ते आपल्या विजयाचा गुलाल देखील उधळणार आहेत आणि त्याचसाठी आता ते रायगडच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आणि जागोजागी मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत केलं जात आहे.